हाय स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण सुपर क्लास पायसेसमधील सेकंड क्लास ओस्टेक्टिस त्याचे जनरल कॅरेक्टर्स पाहिले होते. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन बघितलं होतं त्याचं, आणि क्लासिफिकेशनमध्ये सुपर ऑर्डर तिसरी जी आहे टेलिओस्टे, ठीक आहे, जी सुपर ऑर्डर जी आहे ती सब क्लास ॲक्टिनोप्टेरायजीमधली आहे. त्याच्यामधल्या आपण 15 ऑर्डर्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या, ठीक आहे. तर नुसती नावं सांगितली होती, 15 ऑर्डर्सची दाखवली होती तुम्हाला नावं. तर आपण त्या ज्या 15 ऑर्डर्स आहेत टेलिओस्टेच्या अंडर येणाऱ्या, तर त्याच्याबद्दल आपण आज माहिती घ्यायची आहे. त्याचे कॅरेक्टर्स काय असतात प्रत्येक ऑर्डरचे, आणि त्याच्यामध्ये असणारे फिशेस, ओके, ते कुठले कुठले आहेत ते आज बघायचे आहेत आपण आजच्या लेक्चरमध्ये. सो सुरुवातीला टेलिओस्टेची पहिली जी ऑर्डर आहे तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये बघू शकता, लास्ट पेजवरती तुम्हाला दाखवली होती 15 ऑर्डर्स लिहून दिल्या होत्या, त्या ऑर्डर्स तुम्ही बघू शकता. त्यातील पहिली जी ऑर्डर आहे ती क्लुपीफॉर्म्स, ओके. सो क्लुपीफॉर्म्सच्या अंडर येणारे जे फिश असतात त्यांचे स्केल्स असतात ते वेल डेव्हलप्ड असतात आणि सायक्लॉइड टाईपचे असतात, ओके. आणि त्याचा जो फिन असतो कॉडल फिन, तुम्ही आता बघू शकता यामध्ये कॉडल फिन म्हणजे डायग्राम आहे बघा दिलेली एक्झोसिटसची, त्याच्या अंडर जो येणारा फिश आहे एक्झोसिटस त्याची डायग्राम दिलेली आहे, त्यामध्ये त्याचा कॉडल फिन तुम्ही बघू शकताय. तर कॉडल फिन कसा असतो, होमोसर्कल असतो. होमोसर्कल म्हणजे काय, दोन्हीकडची बाजू एकसारखी, त्याला काय म्हणतात होमोसर्कल. दिसू शकते तुम्हाला लास्ट शेवटची शेपटी बघा त्याची, कॉडल फिन त्याला म्हणतात शेपटीला त्या, तर ती दोन्हीकडे एका साईजची असते त्याला होमोसर्कल म्हणतात. आणि त्याचे डॉर्सल आणि ॲनल फिन कसे असतात, विदाऊट स्पाइन्स असतात, म्हणजे काटे नसतात त्याला डॉर्सल आणि ॲनल फिन, बरोबर. नेक्स्ट टू कॉडल फिनच्या समोर तुम्हाला डॉर्सल फिन दिसतो आहे बघा, आणि त्याच्या खाली खालच्या साईडला माशाच्या ॲनल फिन, तर ते कसे असतात, विदाऊट स्पाइन्स असतात. देन व्हर्टेब्रल सेंट्रा कम्प्लिटली ऑसिफाईड, आणि हेड आणि अपरक्युलम, म्हणजे हेड म्हणजे ते डोकं आणि अपरक्युलम म्हणजे साईडला जे दिसते बघा ते क्लिअर असं राऊंड कलरचं डोळ्याच्या बरोबर बॅक साईडला, तर त्याला काय म्हणतात अपरक्युलम. ते कसे असतं, स्केल्ड असतं, म्हणजे स्केल्स प्रेझेंट असतात त्याच्यावर, हेडवर आणि ॲज वेल एज अपरक्युलमवर स्केल प्रेझेंट असतात. एअर ब्लॅडर विथ ओपन डक्ट टू फॅरिंग्स, एअर ब्लॅडर जे असते ती फॅरिंग्सला डायरेक्ट, त्याचे डक्ट कसे असतात ओपन असतात फॅरिंग्सला, एअर ब्लॅडर इन टू फॅरिंग्स, सॉरी. देन वेबेरियन ॲपॅरेटस प्रेझेंट, वेबेरियन म्हणजे काय, तर त्याचं जे पेक्टोरल फिन दिसते बघा ते वेब टाईप, त्याला त्या फिनला एक कॅरेक्टर आहे त्याचं, वेब लाईक त्याचं स्ट्रक्चर असतं. सो त्याला काय म्हणतात वेबेरियन ॲपॅरेटस, ते कसं असतं त्याचं ॲबसेंट असतं. एक्झाम्पल कुठले, क्लुपिया हे म्हणजेच त्याला हेरिंग फिश म्हणतात, सॅल्मो म्हणजे ॲटलांटिक सॅल्मन जे प्युअरली मराईनमध्ये आढळतात, देन नोटोप्टेरस म्हणजेच चितळ फिश, ओके. आणि जी डायग्राम खाली दिलेली आहे ती एक्झोसिटसची आहे. नेक्स्ट जी डायग्राम आहे ती कुठल्या आहे, अँग्युलर फिशची आहे बघा, ती सापासारखा असतो तो, आणि त्याचा डॉर्सल फिन पूर्ण लॅटरल लाईन ह्याच्यापासून ट्रंकपासून बरोबर शेपटीपर्यंत त्याचा डॉर्सल फिन असतो वरच्या आणि खालच्या साईडला, अँग्युलर फिश, ओके, हा दिलेला आहे. त्याच्यानंतर ॲनाबस फिश दिलेला आहे, ॲनाबस कॅन्डन्स, ॲनाबस याचं काय म्हणतात त्याला जीनस आणि स्पेसिस कॅन्डन्स, ओके. आणि नेक्स्ट दिलेला आहे कुठला, क्लॅरियस बॅट्रॅगस, तो याच्यामध्ये कॅटफिशमध्येच मोडतो, मिशा असतात बघा त्याला, ओके. दीज आर द एक्झाम्पल्स. आणि नेक्स्ट ऑर्डर जी आहे ती स्कोपेलिफॉर्म्स, ओके. तर स्कोपेलिफॉर्म्समध्ये जे डॉर्सल आणि ॲनल फिन्स कसे असतात, ते विदाऊट स्पाइन्स असतात, स्पाइन्स प्रेझेंट नसतात. आणि ॲडिपोज फिन इज प्रेझेंट, स्विम ब्लॅडर ॲबसेंट. ॲडिपोज फिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि स्विम ब्लॅडर कसे असते, ॲबसेंट असते, ब्लॅडर नसते स्विमिंगसाठी, जे असते ते ब्लॅडर ॲबसेंट असते. माउथ लार्ज विथ मेनी टीथ आणि ल्युमिनस ऑर्गन्स आर युजुअली प्रेझेंट. एक्झाम्पल हार्पेडॉन म्हणजेच बॉम्बे डक, ज्याला आपण काय म्हणतो बोंबिल. देन ऑर्डर 3 सिप्रिनिफॉर्म्स. सिप्रिनिफॉर्म्समध्ये जे कॅरेक्टर्स आहेत सिप्रिनिफॉर्म्सच्या अंडर येणारे फिश, ते कुठले, कार्प, रोहू, कटला, हे जे फ्रेश वॉटर जे आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं, जे तळ्यामध्ये किंवा लेक्समध्ये जे तयार केलेले तळे वगैरे असतात त्यामध्ये सोडतात त्यांना, आणि त्याच्यामध्ये त्याची पैदास केली जाते. तर रोहू, कटला, मृगल हे जे फिश आहेत त्याच्याबरोबर इलेक्ट्रिकी, लॅरियस, बोटिया, मिस्टर्स, वॅलॅगो हे जे फिश आहेत ते ऑर्डर सिप्रिनिफॉर्म्समध्ये येतात. तर याच्यामध्ये पिक्युलियर वेबेरियन ॲपॅरेटस प्रेझेंट असतं. आणि वेबेरियन ॲपॅरेटस कसं असतं, कनेक्ट कुठं असतं, इअर आणि ब्लॅडरला. सो एअर ब्लॅडर इज ऑल्सो कनेक्टेड विथ ॲलिमेंटरी कॅनल. एअर ब्लॅडर जे असते ते ॲलिमेंटरी कॅनल म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीमला कनेक्टेड असते. बॉडी कवर्ड विथ स्केल्स ऑर नेक्ड. बॉडी स्केल बॉडीवरती स्केल्स असतात सुद्धा, ॲज वेल ॲज नेकेड म्हणजे
गुळगुळीत असते बॉडी त्याची, म्हणजे विदाउट स्केल्स असते. ठीक आहे, देन फोर्थ ऑर्डर जे आहे ते अँग्युलिफॉर्म्स, त्याच्यामध्ये फिश अँग्युला येतो, जो फ्रेश वॉटर ईल म्हणतात त्याला, मरीना किंवा मरीन ईल म्हणतात त्याला. देन बॉडी, त्याची जी बॉडी आहे, त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत, ते बॉडी लॉंग इलॉंगेटेड स्नेक लाईक, जे तुम्हाला पाठीमागे फोटो दाखवला होता ईलचा, तर तिची बॉडी कशी आहे, इलॉंगेटेड स्नेक लाईक असते. स्किन नेक्ड ऑर विथ वेस्टिजल स्केल्स एम्बेडेड विद इन. स्किन त्याची नेकेड असते, नेकेड म्हणजेच काय, प्लेन अशी गुळगुळीत असते. आणि त्याचे जे स्केल्स असतात ते बॉडीमध्येच एम्बेडेड असतात, म्हणजे खवल्यासारखे असतात, बॉडीमध्ये स्केल्स असतात, ते सहसा वरून लागत नाहीत. डॉर्सल अँड अॅनल फिन्स आर लाँग अँड नॅरो अँड युजुअली कॉन्फिडंट बिहाइंड. डॉर्सल आणि अॅनल फिन कसे असतात, नॅरो असतात. मी तुम्हाला दाखवलं मग असे बघा, तो पूर्ण फिन पाठीमागे शेपटीपर्यंत असतो त्याला. पेल्विक फिन्स इज इफ प्रेझेंट ॲबडॉमिनल फिन्स डिवायडेड ऑफ स्पाइन्स. सो फिन्स डिवायडेड ऑफ स्पाइन्स, स्पाइन्सनी फिन्स त्याचे डिवाइड झालेले असतात. एअर ब्लॅडर कनेक्टेड विथ इंटेस्टाईन ॲज आय सेड. सो देन फिफ्थ ऑर्डर जे आहे ते बेलोनिफॉर्म्स. सो बेलोनिफॉर्म्समध्ये कुठले फिश येतात, गार फिश, हाफ बीक, एक्झोसिटस आणि सिप्सेलरस, म्हणजे फ्लाइंग फिश. सो बॉडी इलॉंगेटेड कवर्ड विथ सायक्लॉइड स्केल्स, जॉज आर इलॉंगेटेड लाईक बीक, इन सम लोअर जॉ प्रोजेक्टेड बियॉन्ड द अप्पर जॉ, इन सम लार्ज विंग लाईक पेट्रोल फिन्स प्रेझेंट. फिश टेक्स अ लीप अँड हेन्स कॉल्ड फ्लाइंग फिशेस. हे जे फिश आहेत ते उडू शकतात, म्हणजे उडू शकतात म्हणजे बाहेर येऊन असे खूप वेळ उडत नाहीत, पाण्यातून बाहेर उडी मारतात, जरासं उडतात आणि परत पाण्यामध्ये जातात. तर ते कुठले फिश, तर एक्झोसिटस, जे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे एक्झोसिटस फिश, एक्झोसिटस. ओके, देन सिग्नॅथिफॉर्म्स, जे सिक्स्थ ऑर्डर आहे सिग्नॅथिफॉर्म्स, याच्या अंडर सी हॉर्स, समुद्री घोडा म्हणतात त्याला, पाईप फिश आणि फ्लूट फिश येतात. तर त्याचे स्नाउट इज प्रोलॉंग्ड टू फॉर्म ट्यूबी फॉर्म स्नाउट, आणि देअर आर नो टीथ इन द टर्मिनल स्मॉल स्माउथ माउथ, म्हणजे टीथ नसतात त्याला. टेल कशी असते, हेट्रोसर्कल असते आणि प्रीहेन्साईल असते. हेट्रोसर्कल म्हणजे दोन्हीकडे एकसारखी नसते, एक प्रीहेन्साईल म्हणजे एकच असते. ठीक आहे, स्नाउट प्रोलॉंग्ड टू फॉर्म ट्यूबी फॉर्म स्नाउट, म्हणजे तोंड जे असतं ते असं चोच असल्यासारखं असतं त्याला, म्हणजे ट्यूबी फॉर्म, ट्यूब असल्यासारखं. हां, तुम्ही बघितलं असेल सी हॉर्स, तुम्हाला डायग्राम दाखवेनच नंतर. देन ऑर्डर सेवन्थ, ऑफिस एफिलिफॉर्म्स. ओके, ऑफिस एफिलिफॉर्म्स जे आहे त्याच्या अंडर जे फिश येतात ते कुठले, तर चना फिश, त्यालाच काय म्हणतात, ऑफिस एफिलस म्हणतात. दीज आर स्नेक हेडेड बोनी फिशेस. ओके, सापासारखं डोकं असलेलं बोनी फिश असतात ते. हेड डिप्रेस्ड विथ प्लेट लाईक स्केल्स, हेड असं चपटं असतं, प्लेट लाईक स्केल्स असतात त्याला. आणि फिन्स आर विदाऊट स्पाइन्स, फिन्स जे असतात ते काटेरहित असतात, म्हणजे विदाउट स्पाइन्स असतात. लाँग एअर ब्लॅडर एक्सटेंड इन टू कॉडल रिजन, कॉडल रिजनमध्ये त्याला लाँग अशी लांबडी अशी एअर ब्लॅडर प्रेझेंट असते. ॲक्सेसरी रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर ऑल्सो प्रेझेंट, रेस्पिरेटरी ऑर्गन्स त्याच्यात प्रेझेंट असतात, कारण की ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं ब्लॅडर असते, एअर ब्लॅडर, सो बिकॉज ऑफ दॅट रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर प्रेझेंट. सो ऑर्डर नंबर 8, सिम्ब्रँकीफॉर्म्स. तो सिम्ब्रँकीफॉर्म्समध्ये कुठले येतात, एम्फिप्नोस आणि सिम्ब्रँकस, हे जे दोन फिश आहेत ते येतात. त्याचे गिल स्लिट्स कसे असतात, जॉईन असतात, आणि जॉईन होऊन ते सिंगल ट्रान्सफर वेंट्रल अँड वेंट्रल एकामध्ये फॉर्म झालेले असतात, म्हणजे दोन्ही. देन एअर ब्लॅडर ॲबसेंट असते, बॉडी इलॉंगेटेड ईल लाईक असते, म्हणजे सापासारखी ईल फिशसारखी असते. देअर आर नो पेअर्स फिन्स अँड फिनरेज, सो पेअर्ड फिन्स नसतात त्याला आणि फिनरेजसुद्धा नसतात. देन ऑर्डर नंबर 9, मास्टर सेम्बिफॉर्म्स. ओके, सो मास्टर सेम्बिफॉर्म्स जे आहे त्याची बॉडी कशी असते, इलॉंगेट लाईक ईल ईलसारखी असते. हे आता तुम्हाला सांगितलेले दोन जे ऑर्डर आहेत, सिम्ब्रँकीफॉर्म्स आणि मास्टर सेम्बिफॉर्म्स, सर त्याचे जे फिशची बॉडी असते ती कशी असते, ईलसारखीच असते. सो नॉस्ट्रिल्स ऑन ट्युब्युलर टेंटॅकल्स ॲट द एंड ऑफ स्नाउट, जे नॉस्ट्रिल्स असतात ते कसे असतात, ट्युब्युलर टेंटॅकल्सच्या इथं प्रेझेंट असतात. सो टेंथ ऑर्डर जे आहे पर्सिफॉर्म्स, तर पर्सिफॉर्म्समध्ये ॲनाबस फिश येतो, क्लिंबिंग पर्च म्हणतात त्याला, किंवा आणि दुसरा परका फिश त्याला येलो पर्च म्हणतात, आणि लेटस म्हणजे त्याला भेटकी. हे तीन फिश हे ऑर्डर पर्सिफॉर्म्समध्ये येतात, टिपिकली मराईन फिश आहे ते. फिन्स आर विथ स्पाइन्स, त्याचे फिन्स असतात त्याला स्पाइन्स असतात. डॉर्सल फिन्स आर टू इन नंबर्स. देन वेबेरियन ॲपॅरेटस ॲबसेंट असतात त्याला, ॲक्सेसरी रेस्पिरेटरी ऑर्गन्स प्रेझेंट असतात, आणि एअर ब्लॅडर विदाऊट डक्ट. एअर ब्लॅडर जी असते, जी ऑर्डर पर्सिफॉर्म्समध्ये येणाऱ्या फिशमध्ये असते, ती कशी असते, विदाऊट डक्ट असतात, डक्ट असते, म्हणजे डक्ट नसतात त्याला. ओके,
सो ऑर्डर नंबर 11 स्कॉर्पिनिफॉर्म्स। तो सो स्कॉर्पिनिफॉर्म्स जे आहे त्याच्या अंडर येणारा जो फिश आहे त्याला स्कॉर्पियन फिश म्हणतात, जो टिपिकली घरामध्ये फिश टँक असतात त्या फिश टँकमध्ये असतो बघा स्कॉर्पियन फिश, म्हणजे त्याला काय म्हणतात बरं, शोभेचा फिश आहे तो। तर त्याचं हेड कसं असतं, एनलार्ज असतं, पेक्टोरल फिन्स लार्ज असतात आणि स्पाइन्स आर प्रोजेक्टिंग फ्रॉम गिल कवरिंग। गिल कवरिंगपासून त्याचे स्पाइन्स बाहेर पडलेले असतात आणि क्लिअरली व्हिजिबल असतात। आणि ऑर्डर नंबर 12 जे आहे प्लिरोनेक्टी फॉर्म्स, याच्यामध्ये येणारे फिश आहेत ते कसे असतात, बॉटम ड्वेलर सोल फिश, म्हणजे समुद्राच्या तळाशी ते राहतात, म्हणजे स्विम असे फ्रीली स्विम करू शकत नाहीत पाण्यामध्ये, पण जमिनीवर ते चालत असतात, इनफॅक्ट म्हणजे सरपटतात। ओके, विथ द हेल्प ऑफ त्यांना हे असते, बॉडी इज फ्लॅट लाईंग ऑन वन साईड आणि बॉटम ड्वेलर आहे ते, बोथ आईज आर ऑन अप्पर साईड, दोन्ही डोळे त्याचे अप्पर साईडला म्हणजे वरच्या साईडला असतात, कारण की तो चपट्टा प्रकारचा फिश आहे, सरपटतच जातो जमिनीवर समुद्राच्या तळाशी। सो त्याचे दोन्ही डोळे जे आहेत ते अप्पर साईडला असतात। स्कल इज अ सिमेट्रिकल स्कल नसतं, फिन्स विदाउट स्पाइन्स, फिन्स असतात साईडला दोन्ही साईडला ते पुढं जाण्यासाठी जमिनीवर, तर ते कसे असतात, विदाउट स्पाइन्स असतात। एअर ब्लॅडर ॲबसेंट असते इन ॲडल्ट्स, त्यालाच त्याच्या अंडर येणार फिश कुठले, जे जे फ्लॅट फिश आहे ते या क्लास अंडर येतात, ते फिशचे नावं आहेत सोलिया, प्लेरोनेक्टस आणि सिनेप्चुरा। सो ऑर्डर नंबर 13 इकायनिफॉर्म्स। सो इकेनिफॉर्म्स जे आहेत त्याच्या अंडर जो फिश येतो त्याला सकर फिश म्हणतात, त्यांचं माउथ जे असतं सकिंग टाईप असतं, गोल असं माउथ असतं आणि खालच्या साईडला डाऊनवर्ड्स असतात ते माउथ त्याचे। सो नो स्पाइन्स इन डॉर्सल अँड ॲनल फिन्स, डॉर्सल आणि ॲनल फिन्स प्रेझेंट, फिन्सला स्पाइन्स नसतात। स्केल्स आर सायक्लॉइड टाईप्स, एअर ब्लॅडर इज ॲबसेंट आणि फर्स्ट डॉर्सल फिन इज मॉडिफाईड इन टू सकर ऑन हेड, जे पहिलं डॉर्सल फिन आहे ते मॉडिफाईड इन टू सकर, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचं तोंड जे खालच्या साईडला असतं झालेलं असतं, तर ते कसं फर्स्ट डॉर्सल फिन आहे ते मॉडिफाई झालेलं असतं सकरमध्ये। ओके, त्याच्या अंडर येणारे फिश इकेनाइस, त्याला असं रोमेरम रिमोरा म्हणतात आणि कॉमन नेम सकर फिश। सो ऑर्डर नंबर 14 टेट्राडोंटी फॉर्म्स, याच्या अंडर येणारे फिश जे आहे ते ऑस्ट्रेशियन टेट्राडॉन आणि डिडॉन, स्ट्रॉंग जॉज विथ शार्प बीक, या फिशना एकदम पॉवरफुल जॉ असतो म्हणजे जबडा असतो आणि शार्प बीक म्हणजे चोच असते। देन स्केल्स आर मॉडिफाईड इन टू स्पाइन्स, जे स्केल्स आहेत ते कशामध्ये मॉडिफाय झालेले असतात, स्पाइन्समध्ये म्हणजेच काट्यामध्ये। देन दे आर कॅपेबल ऑफ इन्फ्लेटिंग देअर बॉडी लाईक अ बलून, तर हे कसे कॅपेबल असतात, त्यांची बॉडी कुणीतरी अटॅक म्हणजे कुठल्या तरी फिशनं मोठ्या अटॅक करायला बघितलं किंवा त्याला डिवचायला बघितलं तर ते स्वतःची बॉडी बलूनसारखी फुगवतात, हे त्यांच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर असतं ऑर्डर टेट्राडॉन्टी फॉर्म्समध्ये येणाऱ्या फिशमध्ये। सो टीथ आर फ्यूज्ड टू फॉर्म प्लेट्स, टीथ जे असतात ते फ्यूज झालेले असतात आणि एकच प्लेट असते अशी, म्हणजे जे अशी आपली बचाई दिसतात टीथची, ती आपले कसे वेगवेगळे दात असतात वरती 16 खालती 16, तर ते जे पूर्ण 16 दात आहेत ते एक केल्यानंतर जशी प्लेट तयार होईल तशी त्यांची प्लेट असते त्यांच्या तोंडामध्ये दातांची। ओके, देन द फ्लेश इज नॉट एडिबल बिकॉज इट इज पॉइजनस, त्याचं जे मांस आहे ते खाण्यास योग्य नसतं कारण की ते विषारी असतं मांस त्याचं, त्यामुळे त्या फिशना एडिबल नसतात, ते फिश खाऊ शकत नाही। ते एक्झाम्पल ऑस्ट्रेसियन टेट्रेडॉन आणि डिडॉन। ओके, सो लोफिल फॉर्म्स जे फिश आहे त्याच्यामध्ये त्याची डायग्राम दिलेली आहे त्याच्या अंडर येणारे फिशची लोफिल फॉर्म्स ऑर्डरच्या ऑर्डरमधली, तर ते लोफियस पिस्कॅटोरियस त्याचं जे सायंटिफिक नेम आहे तो फिश तुम्हाला दाखवलेला आहे बघा, त्याचं नॉस्ट्रल कशा प्रकारचं आहे, त्याचं माउथ बघा केवढं वाईड आहे, टीथ कसे असतात बघा त्याला दिलेले आहे त्यामध्ये, आईज कसे मोठे आहेत बघा त्याचे, जे ऑर्डर लोफिल फॉर्म्समध्ये येणारा फिश आहे त्याचं नाव लोफियस पिस्कॅटोरियस, पेक्टोरल फिन कसं आहे बघा, कॉडल फिन बघा, टेल बघा, स्पाइन्स असतात त्याच्या अंगावर, ते स्पाइन्स दाखवलेले आहेत। तर लोपिल फॉर्म्स ऑर्डरमध्ये येणारे जे फिश असतात त्यांचं माउथ वाईड असतं, जसं डायग्राममध्ये सांगितलं, वाईड म्हणजे काय असं पसरलेलं मोठंच्या मोठं माउथ असतं। फर्स्ट रे ऑफ डॉर्सल फिन इज मॉडिफाईड टू फॉर्म अ बेट ऑन हेड इन फ्रंट ऑफ माउथ, जो फर्स्ट रे आहे डॉर्सल फिनचा तो मॉडिफाईड इन टू काय झालेला आहे, बेट वरती दिसतो आहे बघा, इलिसियम म्हणतात त्याला। देन ल्युमिनसंट ऑर्गन प्रेझेंट, ल्युमिनसंट म्हणजे काय, चमकणे,
अंधारात चमकतात, त्यांचे जे ऑर्गन्स जे असतात त्या फिशचे ते अंधारात चमकतात, ते ल्युमिनसंट कॅरेक्टर्स प्रेझेंट असतात त्यामध्ये, एअर ब्लॅडर पूर्णतः ॲबसेंट असते. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलंच आहे पाठीमागे डायग्राम, लोफियस आणि दुसरा कुठला अँटेनारियस. ओके, सो दीज आर द ऑर्डर्स. सो आपण 15 ऑर्डर्स बघितल्या. ओके, सो नाऊ इन क्लासिफिकेशन ऑफ बोनी फिशेस वी हॅव सीन दॅट ऑल कार्टिलेजनस फिशेस आर फाउंड टू बी ग्रुप्ड इन वन क्लास. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दोन आपण क्लास बघितल्या होत्या, कॉन्ट्रा 31 आणि ओस्ट 31. तर बोनी फिशेस जे आहेत ते एका क्लासमध्ये, म्हणजेच ओस्ट 31 असतात आणि कार्टिलेजनस फिश जे कशामध्ये असतात, कॉन्ट्रा 31 केलेले आहेत. बट द ट्रू बोनी फिशेस दॅट आर इन्क्लुडेड इन द ग्रुप टेल्युस्टेई अँड हॅज 15 डिस्टिंक्ट ऑर्डर्स. जे आपण बघितलेले आहेत ट्रू बोनी फिश, आता जे आपण 15 ऑर्डर्स बघितल्या त्याच्या अंडर येणारे जे फिश आहेत ते ट्रू बोनी फिश आहेत. ओके, द अदर ग्रुप्स ऑफ बोनी फिशेस आर कॉन्ड्रोस्टेरी इन्क्लुडिंग पॉलिप्टेरस. आणि दुसरी जी ग्रुप आहेत बोनी फिशचे त्याला काय म्हणतात, कॉन्ड्रोस्टेरी म्हणतात, इन्क्लुडिंग पॉलिप्टेरस फिश. ओके, सो ॲसिपेन्सर हॅव द एंडोस्केलेटन ऑफ बोथ कार्टिलेज अँड बोन. ॲसिपेन्सर नावाचा जो फिश आहे त्याचं जे एंडोस्केलेटन असतं तर ते दोन्ही पदार्थांनी बनलेलं असतं, कार्टिलेजनस ॲज वेल ॲज बोनी मटेरियल असतं. अदर होस्टी ग्रुप इन्क्लुडिंग अमिया, होस्टी नावाचा जो ग्रुप आहे ते त्याच्यामध्ये फिश येतात त्याला अमिया आणि लेपिडो स्टेयस म्हणतात. ओके, शोज कम्प्लीट बोनी एक्झोस्केलेटन. हे जे दोन फिश आहेत ते ग्रुप होस्टेमध्ये येणार आहे, त्यांचं जे एंडोस्केलेटन असतं ते टोटली बोनी काइंड ऑफ असतं. द अदर ऑर्डर इन्क्लुडिंग लॅटिमेरिया, म्हणजे लिव्हिंग फॉसिल्स, जे आपण ऑर्डर बघितले होते, लिव्हिंग फॉसिल्स म्हणजे काय, लोप पावत चाललेले, म्हणजे नाश पावत चाललेले, ते आणि ते स्वतः जगण्यासाठी धडपड करत आहेत, त्या प्रजातीला लिव्हिंग फॉसिल म्हणतात. तर त्यातला जो फिश आहे तो लॅटिमेरिया इज अ प्रिमिटिव्ह सिलेंथस हॅविंग हॉलो फिन रेट टू लोब्ड फिन्स. ओके, द डिप्नॉय इज द ग्रुप ऑफ बोनी फिशेस. डिप्नॉय नावाचा जो ग्रुप आहे तो बोनी फिशचा आहे, हॅविंग पेअर्ड लेग, आणि त्यांना पेअर्ड लेग लाईक फ्लेशी आणि बोनी फिन्स असतात पायासारखे. ओके, डिप्नॉईमध्ये येणारे आणि लंग्स असतात त्यांना रेस्पिरेशनसाठी, दॅट आर मार्चिंग टुवर्ड्स ॲम्फिबियन टाईप. सो मार्चिंग टुवर्ड्स ॲम्फिबियन टाईप म्हणजे काय, पाण्याबाहेरसुद्धा राहू शकतात आणि पाण्यातसुद्धा राहू शकतात, अशी जी प्रजाती आहे त्याला काय म्हणतात, त्या ग्रुपला डिप्नॉई म्हणतात, त्याच्या अंडर येणारे फिशना. ओके, सो फॉर रेडी रेफरन्स द डायग्राम ऑफ फ्यू फिशेस रिपोर्ट अबोव आर इन्क्लुडेड. सो आता जे तुम्हाला सांगितलेलं आहे पॉलिप्टेरस, त्याच्यानंतर ग्रुप होस्टेई, देन डिप्नॉई, त्याच्या अंडर येणारे जे फिश आहेत त्याचे डायग्राम, फिश आहे त्याचे डायग्राम आपण आता नेक्स्ट पेजवर बघूया. ओके, सो दीज आर द फिशेस. फर्स्ट वन इज सार्डिन फिश, देन ईल फिश, फ्लाइंग फिश, देन सी हॉर्स, जे आपण पाठीमागे ऑर्डर्समध्ये बघितलेले आहेत त्यामधले सगळे फिश आहेत बघा, सी हॉर्स आहे बघा, तिथं दिसतोय सी हॉर्स, देन पॉम्फ्रेट फिश, टेरॉइड फिश आणि ग्लो फिश, म्हणजे डिडोना किंवा टेट्रेडॉन म्हणतात. मी तुम्हाला म्हटलेलं आहे स्वतःच्या बचावासाठी त्याचं अंग फुगवतो आणि बलूनसारखा होतो तो फिश, त्यालाच पफर फिशसुद्धा म्हटलं जातं. हे जी नंबरची जी डायग्राम आहे ती दिसते बघा तुम्हाला, ग्लो फिश म्हणतात. हे ऑल दीज ऑल आर बोनी फिशेस, बघू शकता एक नजर टाका फिशवर. फर्स्ट वन इज सार्डिन, देन ईल, देन फ्लाइंग फिश, पॉम्फ्रेट, सी हॉर्स, टेरॉइड फिश आणि ग्लो फिश. ओके, आता सिनॅपच्युरा आणि हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस म्हणजे सी हॉर्स, जे पाठीमागे डायग्राम दाखवले तिचे पूर्ण विस्तृत डायग्राम दिलेला आहे विथ लेबल्स. सो सिनॅपच्युरा जो फिश आहे ते तुम्ही बघू शकता, त्याला एकच डॉर्सल फिन असतो डोक्यापासून पूर्ण शेपटीपर्यंत आणि खाली पेल्विक फिनपासून पूर्ण शेपटीपर्यंत एकच फिन असतो सिनॅपच्युरा फिश. आणि खाली जी डायग्राम दिलेली आहे ती मेल सी हॉर्सची आहे. ओके, सो मेल सी हॉर्सचं वैशिष्ट्य काय, ते तुम्हाला मी सांगितलं, त्यांचं तोंड असं पाईपसारखं असतं, ते दिसते बघा, नॉस्ट्रेल्स प्रेझेंट असतात, तोंड कसं पाईपसारखं आहे बघा आणि घोड्यासारखा दिसतो तो, म्हणून त्याला सी हॉर्स म्हटलं जातं. पेक्टोरल फिन बरोबर डोळ्याच्या बॅक साईडला असतात पेक्टोरल फिन्स, अपर क्युलम पण असतं त्याला, देन डॉर्सल फिन बरोबर पाठीवर आहे बघा लांबडा डॉर्सल फिन, आणि जे ब्रूड पाऊच जे दिलेलं आहे. तर यांचं वैशिष्ट्य काय, जेव्हा ह्यांचं मेटिंग होतं प्रजननासाठी आणि जेव्हा मादी पिल्ले देते, सो ते जी पिल्ले असतात जन्माला घालते, ती पिल्ले डायरेक्ट
हे जे ब्रूड पाऊच दिसतं आहे त्या ब्रूड पाऊचमध्ये सोडते ती मादी पिल्लं. सो आणि पिल्लं सोडल्यानंतर मादी ती म्हणजे फिमेल आहे ती निवांत होते पिल्लं दिल्यानंतर. आणि पुढचं जे काम आहे त्यांचं संगोपनाचं काम, त्यांना मोठं होण्यापर्यंतचं संगोपनाचं काम हा मेल करतो म्हणजे त्या पिल्लांचा बाबा करतो. सो दिस इज वन ऑफ युनिक कॅरेक्टर्स ऑफ ऑल ऑर्गॅनिझम्स. ओके, आपल्यामध्ये सुद्धा एवढं कोण करत नाही म्हणजे माणसांच्यामध्ये. सो हे जे वैशिष्ट्य आहे याचं हिप्पोकॅम्पसचं की मेल जो आहे तो मादीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्याच्या ब्रूड पाऊचमध्ये त्यांना सांभाळतो, त्यांचं मोठं होईपर्यंत संगोपन करतो. सो दिस इज अ वन काइंड ऑफ पॅरेंटल केअर ऑफ फिश जे खूप युनिक अशी प्रकारचे आहे. हे तुमच्या लक्षात राहू द्या पॉईंट कायमचं. ओके, सो देन लॅटिमेरा चिल्मनाई फिश जो आहे त्याला काय म्हणतात सिलिकॅथ म्हणतात, त्याला सिलिकॅन्थ म्हणतात. देन ॲसिपेन्सर स्टुरिओ हा फिश आहे, त्याला बघा चोच असतात, त्याला रोस्ट्रमच्या चोचीसारखं असतं जे आपण लास्ट एका ऑर्डरमध्ये बघितलेलं. आणि हा ॲमिया कालवा फिश. ओके, अँड दिस इज लेपिडोस्टियस फिश, पॉलिप्टेरस विकीर आणि प्रॉप्टेरस. ओके, सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. सो आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जो खाली पॉईंट दिसतो आहे बघा तुम्हाला गिल स्ट्रक्चर इन कार्टिलेजनस फिश, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. आणि हे जे डायग्राम्स आहेत बघा स्ट्रक्चर ऑफ गिल्स इन कार्टिलेजन्स अँड बोनी फिशेस अँड मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, हे वरती जे डायग्राम दिलेले आहेत ते कसे आहेत कार्टिलेजन्स आणि बोनी फिशमधलं गिल स्ट्रक्चर दिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गिल्स प्रेझेंट असतात त्यांना. ओके, सो दिस मच फ्रॉम टुडेज लेक्चर. थँक्यू.